नमस्कार, मी सारिका साळुंखे. एस 9 बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यात परम मित्र पब्लिकेशन तर्फे धनश्री लीला लिखित संतांची नगरी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. परम मित्र पब्लिकेशन तर्फे गोखले मंगल कार्यालयात पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याअंतर्गत धनश्री लेले लिखित संतांची नगरी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या कार्यक्रमाअंतर्गत केला गेला. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कीर्तनकार एकनाथ पाटील, हबप कीर्तनकार एकनाथ महाराज, माधव जोशी, महेश वैद्य यांसह इतर मान्यवर येथे उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत धनश्री लेले लिखित संतांची नगरी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर हितचिंत या सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते. तर धनश्री लेले यांनी या पुस्तक लिहिताना आलेले अनुभव त्याचबरोबर त्यामागची पार्श्वभूमी आपल्या प्रतिक्रियांमार्फत व्यक्त केली. धनश्री लेले यांनी पुस्तक लिहिताना आलेले अनुभव त्यामागची संकल्पना आपल्या भाषणातून व्यक्त केल्या. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. विटावाती ठाणे रेल्वे स्टेशन स्कायवॉकचा भूमिपूजन सोहळा MMRDAच्या वतीने राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला असून MMRDAकडे पुन्हा सत्ताधाऱ्यांनी या पुलाचा भूमिपूजन करण्याचा प्रस्ताव केल्याची माहिती आमदार जितेंद्र रावाड यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत दिली आहे. विटावाती ठाणे रेल्वे स्टेशन हे अंतर रेल्वे रुळावरून फक्त अर्धा किलोमीटर, मात्र रस्त्याने जायचे म्हटल्यास कळव्याला 2.5 किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. वेळ आणि पैशाचा अपव्यय होत असून वाहतूक कोंडीचा त्रासही स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो. शिवाय विटाव्याचे शेकडो रहिवासी जीव धोक्यात घालून रेल्वेच्या खाडी पुलावरून मार्गक्रमण करत स्टेशनला जातात. या स्कायवॉकसाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सतत पाठपुरावा करून MMRDAच्या तिजोरीतून तब्बल 29 कोटीचा निधी मंजूर करून घेतला. त्यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचं भूमिपूजनही करण्यात आलं. August 2014 या प्रकल्पाचे भूमिपूजन करून कामाला गती देखील देण्यात आली, मात्र MMRDAकडे या प्रकल्पाचे पुन्हा भूमिपूजन करण्याबाबतचे शिवसेनेने पत्र दिल्याची खळबळजनक माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेअंतर्गत दिली. पालकमंत्र्यांनी दुसऱ्यांच्या वॉर्डातील कामाचे श्रेय घेण्यापेक्षा स्वतःच्या वॉर्डामध्ये कामे करावीत असा टोलाही आव्हाडांनी त्यांना लगावला. चौपाटीकरणानंतर आता स्कायवॉक्सही श्रेय घेऊ इच्छिणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर टीका करीत आमच्या वॉर्डात पूर्ण होत असलेल्या कामांची यादी शिवसेनेला देतो, याचंही श्रेय त्यांनी घ्यावं अशी प्रतिक्रिया देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9 बातमीपत्रात वेळ झालेल पेक्षा विश्रांतीची. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506-9-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण
चेकबुक नाही। चिंग्याची कारण थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस कारण संपली। अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅप। ट्रान्झॅप तुला पण माहितीये ट्रान्झॅप। ट्रान्झॅप ऍप स्वागत। पावसाळ्यापूर्वी नाले सफाईच्या कामाला वेग आला असून नाल्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणाऱ्या नाल्यांवरील बांधकाम हटवण्याचे आदेश पालिका आयुक्त संजय जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे। ठाणे शहरातील प्रमुख 65 नाल्यांची नालेसफाई कामाची देखरेख करण्यासाठी नेमलेल्या 65 अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीचा आढावा महापालिका आयुक्त संजय जयस्वाल यांनी घेतला। दरम्यान नाल्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणाऱ्या नाल्यातील बांधकामे निष्कासित करण्याचे आदेशही यावेळी महापालिका आयुक्तांनी अतिक्रमण व सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कामासाठी प्रत्येक प्रभाग समितीसाठी ₹5,00,000 तरतूद आपत्कालीन कक्षाकडून करण्याची सूचनाही महापालिका आयुक्त संजय जयस्वाल यांनी दिली आहे। दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती शहरात नालेसफाईच्या कामाला वेग आला आहे। शहरातील नालेसफाईच्या कामावर देखरेख करण्यासाठी 65 अधिकाऱ्यांची विशेष टीम महापालिका आयुक्त संजू जयस्वाल यांनी निर्माण केली आहे। त्या प्रत्येक अधिकाऱ्याला शहरातील एक नाला पाहण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। सारिका सळुंखे, S9 न्यूज, ठाणे। अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटलेल्या 11 वर्षाच्या मुलाला त्यांच्या पालकांच्या त्याचबरोबर गुजरात पोलिसांच्या ताब्यामध्ये सुपूर्त करण्यास नौपाडा पोलिसांना यश आलंय। शहरात सध्या सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे। ठाणे रेल्वे स्थानकावरही असाच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रेल्वे स्थानकात गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक बघणाने आणि यादव यांना रेल्वे स्थानकावर 11 वर्षाचा हरवलेला मुलगा आढळला। सदर मुलाची चौकशी केली असता त्याचे काही इसमांनी अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला। अहमदाबादमधील गरिबन दिलीप महतो असं या 11 वर्षीय मुलाचे नाव असून काही अज्ञात इसमांनी अपहरण करून ट्रेनमधून त्याला मुंबईत आणत असताना या मुलाने तेथून पळ काढला अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली आहे। तर सदर मुलगा गुजरातमधील आहे अशी माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी गुजरात पोलिसांना याबाबतची खबरदारी दिली। तर हा मुलगा तेथीलच असल्याने त्याची शहानिशा करून यापूर्वीच गुजरातमधून अशी काही मुलं गायब झाली असल्याची माहिती देखील गुजरात पोलिसांनी दिली आहे। अवयव तसेच कामाकरिता अशा मुलांचं अपहरण करणारी टोळी असू शकते अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली आहे। सारिका सळुंखे, S9 न्यूज, ठाणे। S9 च्या बातमीपत्रात इथेच थांबू। तोपर्यंत नमस्कार।